संजय मुत्रा डोटे, पंचायत समिती सदस्य, कालोली 12। कारवाईमध्ये काय आढळलं सर तुम्हाला आलं की याच्यामध्ये प्रमुख त्यांनी दक्षता समिती आणि राशन दुकानदार यांची काही साठगाठ आहे असं काही आढळलं तुम्हाला? आता जेव्हा जे कोरोनाचं संकट आपल्या देशावर आलेलं आहे आणि जे शासनाकडून म्हणजे गावातील लोकांसाठी जे धान्याचा पुरवठा होत आहे तर त्याबद्दल खूप काही अशा तक्रारी आमच्याकडे आल्या। तक्रारी आल्यानंतर जे काही लिंक होती ती लिंक आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याचा आरसी नंबर टाकून चेक केल्यानंतर भरपूर काही असा घोटाळा त्यामध्ये दिसून आला आणि जास्तीत जास्त जे BPL होतं तर BPLच्या कार्डधारकांसोबत खूप मोठा अन्याय झालेला आहे। कारण त्यांना 35 किलो धान्य त्यांच्या कार्डवरती शासनाकडून पाठवलं जात होतं पण त्यांना कुठं 20 कुठं 15 अशा प्रकारचं धान्य देऊन त्यांची बुडवण केली जात होती आणि जे प्राधान्य गटातले आहे त्यांनासुद्धा कुठं 5 किलो कुठं 10 किलो असं करून त्यांनासुद्धा कमी धान्य दिलं जात होतं। या संदर्भात आम्ही ग्रामपंचायतकडे तक्रारी केल्या आणि एक ग्रामपंचायतकडून एक दौंडी देण्यात आली। कुठल्या दुकानदाराला दुकानदाराकडून हे जे धान्य कमी देण्यात आलं होतं? नाही, सगळे जे दोन्ही दुकानदार आहे आमच्या इच्छे त्या दोन्ही दुकानदाराकडून हे धान्य आमच्या इथं सगळ्या लोकांना कमी देण्यात आलं। त्या संदर्भात ज्या काही तक्रारी होत्या त्या ग्रामपंचायतला राशन दुकानदार काय नाव आहे त्यांचं? राशन दुकान एक अन्नपूर्णा गट आहे, महिला बचत गट चालवते संचालक आणि ते त्याचे संचालक तरुण घड आहे आणि दुसरं एक त्या दुकानदाराचं नाव आदमने आहे पण त्याच्या आईच्या नावावर काहीतरी ते लायसन्स राताबाई आदमने म्हणून आणि त्या दोघांच्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कंप्लेंट आल्या होत्या। जनतेकडून तुम्ही काय मांग ठेवाल शासनाला? आम्ही जनतेकडून एकच शासनाला मांग करणार आहोत की राशन दुकानदारांनी राशन दुकानदारावरती कारवाई करायला पाहिजे आणि जनतेला जे काही ते धान्य देतात त्याची चीट ती धान्य जे लाभार्थी आहे त्यांना दिली पाहिजे। म्हणजे त्यांना आपल्याला किती धान्य मिळते, आपल्याला किती पैसे द्यावे लागेल याची सगळी माहिती त्या ग्राहकाला मिळेल आणि याच्यापुढे कधी असं होणार नाही मिळेल। हा।